नमस्कार, सरितास किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत एक ब्रेकफास्टची रेसिपी, हिरव्या मुगाचे म्हणजे हिरव्या मोड आलेल्या मुगाचे डोसे. तर अगदी पौष्टिक रेसिपी आहे, आपण सुरुवात करूया. तर इथे मी एक कप हिरवे मूग सकाळी भिजत ठेवून रात्री याला बांधून ठेवून मोड आणलेले आहेत. तर एक कप मूग भिजल्यानंतर ते दोन कप झालेले आहेत. तर दोन कप भिजलेल्या मुगासाठी आपल्याला लागेल दोन टेबलस्पून तांदळाची पिठी, दोन टेबलस्पून बारीक रवा, किंवा तुम्ही रवा स्किप करून फक्त चार टेबलस्पून तांदूळ पिठी घेतली तरीही चालेल, उलटं डोसे छान कुरकुरीत होतील. आणि आपल्याला लागेल दोन टेबलस्पून दही. चवीसाठी घेणार आहोत अर्धा चमचा जिरं, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, किंवा मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अर्धा इंच आलं साल काढून घेतलं आहे आणि लागेल चवीपुरतं मीठ. तसंच आपल्याला लागेल अर्धा चमचा मोहरी आणि दोन ते तीन चमचे उडदाची डाळ. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात हिरवे मूग, आलं, मिरची आणि जिरं घालायचं यामध्येच. तर थोडंसं पाणी घालून आपण याची पेस्ट बनवून घेऊयात. तर हे मूग वाटताना फार बारीकही वाटू नये आणि फार जाडही वाटायचे नाही आहेत. तर मी याला एका बाऊलमध्ये काढते. बाऊलमध्ये काढल्यानंतर यामध्ये आपण ॲड करूयात रवा, तांदळाची पिठी, चवीपुरतं मीठ ॲड करूयात आणि आपल्याला दही पण यामध्ये घालायचं आहे. तर दही घातल्यानंतर हे सगळं आपण छान मिक्स करायचं आहे. तर हे व्यवस्थित मिक्स झालं की याला 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा छान फुलतो आणि दहीही छान या बॅटरमध्ये मुरतं. तर एक 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत, आपण याला उघडून बघूयात. रवा आपला छान फुललेला आहे, भिजला आहे तो. याला परत एकदा मिक्स करूयात. यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी घालून याला छान हलवून घ्यायचं आहे. तर थोडीशी वेगळी चव देण्यासाठी इथे मी फोडणी पात्रात एक चमचा तेल गरम केलं आहे. तेल गरम झालं की गॅस बंद करायचा आहे. त्यावर घालूयात मोहरी आणि मग घालूयात उडदाची डाळ. तर उडदाची डाळ हलक्या गुलाबी रंगावर परतून घ्यायची आहे. तर आपली फोडणी तयार आहे. ही गरमागरम फोडणी आपण आपल्या डोशाच्या बॅटरवर ओतायची. यामुळं काय होतं, डोसे अगदीच मिळमिळीत न होता त्याला छान खमंग चव येते. तर ही फोडणी घालून आपण याला छान मिक्स करूयात. तर आता यातलं अर्ध बॅटर आहे त्याचे मी डोसे बनवणार आहे. अर्ध बॅटर मी बाजूला काढून ठेवते म्हणजे आपल्याला पाणी ॲड करता येईल. तर अर्ध बॅटर मी काढून ठेवलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून डोशाची कन्सिस्टन्सी कशी असते तसं बॅटर बनवायचं आहे. अजून थोडंसं पाणी आपल्याला लागेल. तर अशा प्रकारे आपलं बॅटर तयार आहे. तर गॅसवर तवा गरम झालेला आहे, त्यावर तेल घेऊयात. तेल आपल्याला टिश्यू पेपरनी व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. प्रत्येक डोश्याला आपल्याला तेल असंच पसरवून घ्यायचं आहे. त्यावर आपल्याला डोशाचं बॅटर सोडायचं आहे. तर मला एक टिप सांगावीशी वाटते, कोणताही तवा असावा असू द्यात, डोशाचं बॅटर पहिल्यांदा कडेनी सोडावं आणि मग मध्ये सोडावं. कारण मध्ये जास्त आच हाय असते, तवा जास्ती तापतो त्यामुळं, आणि कडेनी कच्चं राहण्याची शक्यता असते. म्हणून पहिल्यांदा कडेनी सोडायचं आणि मग मध्ये. तर कडेनी तेल सोडलं की यावर झाकण ठेवून मंद आचेवर एक मिनिटं ठेवून द्यायचं आहे. एक मिनिटं झाल्यावर आपण बघूयात डोसा व्यवस्थित सुटतो आहे. याला आपण दुसऱ्या बाजूनेही असंच शेकून घेऊयात. दुसऱ्या बाजूनेही तेल सोडायचं आहे आणि मंद आचेवर परत याला झाकण ठेवून एक मिनिटभर ठेवून द्यायचं आहे. तर आपला हिरव्या मुगाचा डोसा तयार आहे. तर तुम्ही पण नाश्त्याला ही रेसिपी जरूर ट्राय करा. गरमागरम हे डोसे खूप छान लागतात. कशाबरही तुम्ही खाऊ शकता, सॉस बरोबर किंवा नारळाच्या चटणी बरोबर. तर तुम्ही पण ट्राय करा. रेसिपी कशी झाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा छान रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.